आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेले 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोविड निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश आहे. नवीन नियम आजपासून लागू असतील. सार्वजनिक आरोग्य विभागानं काल यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ब्रेक द चेनचे आदेश जारी केले. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर रायगड आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यातल्या निर्बंधांबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेणार आहे. नागपूर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यानुसार सर्व दुकानं आता दररोज रात्री 8 वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं आणि मॉल्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक उद्यानं तसंच मैदानं व्यायाम चालणे धावणे सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहे. जिम व्यायामशाळा योगा केंद्र ब्युटी पार्लर केश कर्तनालय सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 50% क्षमतेनं सुरू राहतील आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. सर्व उपहारगृह 50% आसन क्षमतेनं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व शासकीय तसंच खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू राहतील. मात्र प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची तसंच जी कार्यालय वर्क फ्रॉम होम पद्धतीनं सुरू ठेवता येऊ शकतात ती तशी सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. शेतीविषयक कामं बांधकाम वस्तूंची वाहतूक उद्योग हे पूर्ण क्षमतेनं सुरू राहतील. चित्रपटगृह नाट्यगृह मॉल्समधील मल्टीप्लेक्स तसंच सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील. शाळा महाविद्यालयांबाबतची शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव स्वीकारावा लागला. आता कांस्य पदकासाठी भारतीय हॉकी संघ 5 ऑगस्टला खेळणार आहे. राज्यात काल 4,869 नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 63,15,063 इतकी झाली आहे. काल 8,429 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 61,03,325 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहे. कोविड मुक्तीचा दर 96.65% इतका झालाय. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या 0202-261-27394 या मदत क्रमांकावर संपर्क साधता येईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.